ठाणे शहरात प्रामुख्याने 5,000 इमारती या धोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत, त्यामध्येच काहींची सुधारणा झाली असून काही इमारतींची परिस्थिती अत्यंत धोकादायक आहे। पावसाळा तोंडावर असताना या इमारतींच्या दुरुस्तीचं काम जर केलं नाही तर भविष्यात या इमारती कोसळून मोठी दुर्घटना होण्याची शक्यता देखील आहे। धोकादायक असणाऱ्या एका इमारतीत जवळपास 40 ते 50 कुटुंबे राहत असून या सर्व कुटुंबांवर भीतीचं सावट आहे। ठाण्यातील प्रामुख्याने 3 ठिकाणी क्लस्टर योजना होणार असल्याचं सांगितलं गेलं आणि गेल्या वर्षी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या क्लस्टर योजनेचा नारळ देखील फोडला गेला, परंतु आज तागायत या योजनेसाठी प्रशासन कार्यशील होत असताना दिसत नाहीये। क्लस्टर हा फक्त पंचवार्षिक निवडणुकीचा अजेंडा आहे, मुख्यमंत्र्यांना आणून भूमिपूजन झालंय, परंतु वास्तविक क्लस्टर मंजूर आहे का, तांत्रिक बाबी कायदेशीर बाबी यांची पूर्तता झाली आहे का, याबाबत महापालिका प्रशासनाकडे किंवा शासनाकडे उत्तर नाही। आणि आज 5,000 इमारती धोकादायक झाल्या आहेत, पुढच्या वर्षी त्या 6,000 होतील असं वर्षानुवर्ष चालू राहणार आहे। प्रत्येक 5 वर्षांनी मतदान आल्यानंतर त्याच्या आधी क्लस्टर येते, पण मतदान संपल्यानंतर परत क्लस्टरचं काही नाव निशाण नसतंच, काय नुसतं लोकांना एक हे द्यायचं की बाबा हा आता मतदान आलंय तर क्लस्टर आलंय, तुम्हाला तेवढ्या पुरती एक म्हणतात ना साखर पेरली जाते आणि लोकांना गाजर दाखवलं जातं। बारिश की वजह से हम लोग को भी प्रॉब्लेम होता है, कभी भी गिर सकती है बिल्डिंग वगैरे कुछ भी। आम्ही फक्त कसं एक आम्ही आशेने एक बघतो बाबा की चला काहीतरी म्हणजे व्हावं, दुसरं आम्हाला काय प्रश्न नाही असं। हा आणि कसं सगळं थोडस पाऊस आला की थोडी जरा एक धास्ती असते, दुसरं काही नाही, जरा जोराचा पाऊस आला की जे दुसरीकडे जे ऐकायला भेटतात बातम्यांना ते आपल्याला भी तसं होऊ नये एवढंच वाटतं, दुसरं काही नाही। मैं सिर्फ इतना चाहता हूँ की बरसात कहीं बरसात आए, अब ये बरसात भी आ गया है, बट इसके बाद में क्या होने वाला किसी को पता नहीं है। तो मैं इतना चाहता हूँ कि जैसे वो प्रॉमिस करते हैं कि भाई हमने इतना किया है और आपके हक का घर हम आपको देंगे, तो जल्द से जल्द हमें हमारा हक का घर दे दें। नागपूरमध्ये थेट लग्न मंडपात जाऊन बाल विवाह थांबवला आहे। नवरदेवाविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूर जिल्हा बाल संरक्षण पथकानं पोलिसांच्या मदतीनं बाल विवाह रोखला। नागपूरच्या नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीतील छावणी परिसरात गुरुवारी ही कारवाई करण्यात आली। लग्नाची सर्व तयारी सुरू असतानाच लग्न मंडपात जाऊन हा विवाह रोखण्यात आला। कामठी येथे अल्पवयीन मुलगा आणि मुलीचा विवाह होत असल्याची माहिती पोलीस आणि जिल्हा बाल संरक्षण पथकाला मिळाली। अधिकारी लग्न मंडपात पोहोचले त्यावेळी लग्नाची सर्व तयारी पूर्ण झाली होती। मुलीचे वय 17 तर मुलाचे वय 18 वर्ष असल्याचे निदर्शनात आले, ज्यामुळे पोलिसांनी हस्तक्षेप करून हा बाल विवाह थांबवला। त्यानंतर अल्पवयीन नवरदेवाने मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अत्याचार केल्याची तक्रार मुलीच्या कुटुंबियांनी पोलिसात दाखल केली। तक्रारीवरून पोलिसांनी अल्पवयीन नवरदेव विरुद्ध बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून नवरदेवास अटक केली, तर अल्पवयीन मुलीला बाल संरक्षण गृहात पाठवण्यात आलं।